अहमदनगर बंद चारा छावणी प्रकरणी शेतकऱ्याची आत्महत्या. अहमदनगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकरी वसंत सदाशिव झरेकर यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. ही आत्महत्या बंद चारा छावणी पुन्हा सुरू करावी यासाठी झाल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले बाळासाहेब हरे यांनी केला. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाने स्वतःचा बचाव करत वसंत झरेकर यांच्या आत्महत्येचा चारा छावणीशी संबंध नसल्याचं प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केले. या आत्महत्या प्रकरणामुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून नगर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात जमले आहेत. चारा छावण्यास परवानगी न देणाऱ्या आणि आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हत्येचे गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्महत्या केलेल्या वसंत झरेकर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच प्रशासनाने दबाव आणल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृत शेतकऱ्याचा अंत्यविधी करू, असा इशारा शिवसेनेचे संदेश कारले यांनी दिला आहे. आज या प्रशासनाचा महाराष्ट्रातला पहिला शेतकऱ्याचा बळी. मुख्यमंत्री महोदय, तुमच्या प्रशासन कसं वागतंय हे तुमच्या समोर आता बघा. आणि जर याचे तातडीनं कलेक्टर आणि RDC वरती गुन्हे दाखल झाले नाही तर ही बॉडी ताब्यात घेणार नाही. याला आम्हाला राजकारण करायचं नाही. RDC म्हणतात तुमचं राजकारण चालू आहे. अरे शेतकऱ्यांच्या जीवन राजकारण आम्ही करायला मोकळे नाही. आम्हाला राजकारण करायला अनेक ठिकाणं आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्ही राजकारण करणार नाही. आम्ही फक्त म्हणत होतो कोणत्याही चारा छावणीला परवानगी द्या, पण या शेतकऱ्याच्या जनावराला तुम्ही वाचवा, हे पशुधन वाचवा, शेतकरी वाचवा. आणि एवढं तुम्हाला मगरूर आहे कारण तुमच्या घरामध्ये कोणीच नाही ना. तुम्हाला आता इतकी मस्ती आहे, पैशाची मस्ती आहे, तुम्हाला इतके भरमसाट पगार आहे. आणि याचा पहिला पापाचा घडा या नगर जिल्ह्यामध्ये या कलेक्टर आणि तुमच्या RDC या पापाचा घडा या ठिकाणी भरलेला आहे. आणि आता यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही प्राथमिक आमची मागणी आहे. आणि उद्या जर यांनी प्रशासनाने जास्त बळी जर काहीतरी कार्यक्रम केला त्या दिवशी आम्ही सगळेजण शेतकरी सामूहिक विष घेऊन आत्महत्या करणार होतो. परंतु यांनी मध्यस्थी केली, विखे साहेबांनी मध्यस्थी केली, आवटींनी मध्यस्थी केली, पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केली, म्हणून आम्ही त्या ठिकाणी वाचून नाही. त्या दिवशीच आमचे 2-400 लोकांचे बळी गेले असते. म्हणजे इतकी मगरुरी या प्रशासनाला आलेली आहे. आणि म्हणून आता सगळे शेतकरी इथं आल्यानंतर पुढचा निर्णय होईल, पण जर होईल तर त्या कलेक्टर ऑफिसलाच या शेतकऱ्याचं दहन केलं जाईल. किंवा जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही जर प्रशासनाने बळजबरी केली याच्यापेक्षा तीव्र कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. नगर तालुक्यातील घोसपुरी येथील वसंत सदाशिव झरेकर नावाचे शेतकरी वय 49 यांनी आज सकाळी विषप्राशन करून आत्महत्या केली. काल संध्याकाळी मी घोसपुरी येथे एका अंत्यविधीच्या निमित्तानं गेलो असताना मला त्यांनी सांगितलं की माझे जनार साहेब या ठिकाणी छावणीत दाखल करून घेत नाही, किंवा आपण केलेल्या आंदोलनाला यश आलं नाही. मला नैराश्य आलं आहे. मी आता या सगळ्यांच्या याच्यामध्ये नैराश्यामुळे मी विष पिऊन आत्महत्या करणार आहे. पण मला वाटलं बा म्हणलं असेल, मी सांगितलं की वास काय करू नको. परंतु त्यांनी काही माझं ऐकलं नाही. आज सकाळी पहाटे त्यांनी विष घेऊन ती आपली जीवनयात्रा संपवली. परवा ज्यावेळेला रास्ता रोको आंदोलन केलं त्यावेळेला पण सदर शेतकऱ्याने आपल्याकडे जर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जर कॅमेऱ्यामध्ये ते फिडिंगसुद्धा असणार आहे की मी आत्महत्या करणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं. म्हणजे आज पोलीस लोक या ठिकाणी आले त्याची चिठ्ठी आहेत का, आमकं आहे का, तमकं आहे का, हे पाहतात. कलेक्टर साहेब आम्हाला फोन करून म्हणतात आपापासून नका, दम देतात तुम्ही आम्हाला भेटायला का नाही आले. मी कलेक्टर ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटायला गेलो होतो. त्या दिवशी कलेक्टर साहेबाला मान्य कलेक्टर महोदयाला आम्ही भेटलो होतो. आता एखादा माणूस जर 49 वयाचा माणूस आत्महत्या करणार असेल फक्त जनावरांसाठी, याच्याबद्दल काय केलं पाहिजे? आम्ही येऊन सगळे सर्वसामान्य शेतकरी आणि सगळ्यांनी आता असं ठरवलं की बॉडी ताब्यात नाही घ्यायची. जर PM करून प्रशासनाने बळजबरी केली तर बॉडी ताब्यात घेऊ, अंत्यसंस्कार कलेक्टरच्या दारात करू. 49 वयाचा माणूस गेला आहे, 3-4 मुलगी, 5-7 मुलगा, ह्या मुलांचं भविष्याचं काय? सरकार करणार काय? वडील आता त्यांना एक्सपायर होऊन 1 झालं, वडिलांच्या नावावर असणारी सोसायटी आज याच्याकडे कर्ज आहे का नाही हे माहीत नाही. म्हणजे सगळ्या नैराश्याला येऊन चारा छावणीच्यासाठी जर या सरकारने आदेश देऊन प्रशासनाच्या नाकर्ते म्हणून जर बळी जाणार असेल तर प्रशासनात आम्ही सगळे धिक्कार करतो. आणि प्रशासनावरती याच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई, योग्य ते गुन्हे, सदोष मनुष्यवादाचे गुन्हे ह्या जिल्हाधिकारी आणि RDC साहेब यांच्यावरती दाखलच केले पाहिजे ही आमची या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तातडीची मागणी आहे. कारण त्या दिवशी पण इतकं ताणून माननीय मंत्री महोदय, विधानसभेचे उपाध्यक्ष असून सगळ्यांनी मध्यस्थी करून आंदोलन मिटायला लावलं. त्याच दिवशी सामूहिक विषप्राशन करणार होतो, परंतु त्याचं नैराश्य आल्यामुळे या शेतकऱ्याने आज आत्महत्या केली. याची सगळी जबाबदारी त्या प्रशासनाची, त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचे गुन्हे दाखलच केले पाहिजे. तोपर्यंत आम्ही अंतिम संस्कार करणार आणि करायचे ठरले तर कलेक्टरच्या दारात करणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
स्पेअर कर.